कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता दूताचं काम करत आहेत अहोरात्र कष्ट करणाऱ्या या आरोग्य दूतांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी या, या कर्मचाऱ्यांचा विमा उतरून वेगळा उपक्रम राबवला बत्तीस कर्मचाऱ्यांचा विमा उतरवून त्यांचा सत्कार करण्यात आला जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रत्यक्ष जमिनीवर सामना करणाऱ्या स्वच्छता दूतांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्यानुसार अनेक ठिकाणी स्वच्छतेचं काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स नर्सेस आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार होतोय कोरोना विरोधातील लढाईचं अग्रदूत असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विमा उतरवून महापालिकेचे भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी अनोखा सत्कार केलाय नगरसेवक अजित ठाणेकर यांनी या प्रभागातील सर्व आरोग्य कर्मचारी मुकादम आणि आरोग्य निरीक्षक अशा बत्तीस जणांचा विमा उतरवला या विम्याची प्रमाणपत्र अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई करनिर्धारक संजय भोसले बाबूराव ठाणेकर आणि रिलायन्स इन्शुरन्सचे अभिजित रेणावीकर यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना देण्यात आली पूर्ण काळजी घेऊनही एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर ता तातडीनं त्याला पंचवीस हजार रुपये रक्कम विम्याद्वारे उपलब्ध होणार आहे यावेळी आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक सिकंदर बनगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते कोल्हापुरातील दिलीप पचिंद्रे मित्रमंडळाच्या वतीनं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये कार्यरत असणारे सफाई कर्मचारी मुकादम त्याशिवाय गॅस सिलेंडर वितरण करणारे कर्मचारी बंदोबस्तावरील पोलीस अशा कोरोना वॉरियर्सचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला